महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी दुपारी भोकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद, माफी मांगा माफी मागा, नीम का पत्ता कडवा है, चंद्रकांत पाटील भडवा है अशा घोषणा देत चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. भाजपच्या लोकांमध्ये महापुरुषांच्या बाबत बदनामीकारक वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली आहे. महापुरुषांचा अवमान करून समाज बांधवांच्या भावना दुखावत आहेत. महापुरुषांच्या नावावर मतांची भीक मागणारे त्यांचा अपमान करत आहेत. अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या नांग्या वेळीच ठेचायला हव्यात अशी प्रतिक्रिया वंचित तालुका अध्यक्ष सुनील कांबळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना दिली. पाटील यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत, माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावेळेस करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात जिल्हा महासचिव शैलेश लवटे, जिल्हा सदस्य लक्ष्मण पांचाळ, ललित पटेल, तालुका महासचिव सुमेश फुगले, साईनाथ हामंद, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, बालाजी बाभळे, शेख शब्बीर, पुंजाराम डोखळे, शहराध्यक्ष शेख अजीम, महिला अध्यक्ष अनिता वाघमारे, यशोदाबाई महाबळे, द्वारकाबाई कांबळे, कांताबाई कांबळे, बाबूराव गाडेकर, अंकुश चव्हाण, श्रीनिवास कदम, राजू दांडगे, गजानन ढोले, हिरामण कांबळे, सिद्धार्थ चंद्रे, राजू गजभारे, तुळशीराम कदम, मधुकर तारू, साहेबराव जाधव, माधवराव लोखंडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंपा पाटलाचं करायचं काय? हरी मुर्गा वरी पाय.